म्हणजे असे आपले तीन ग्रुप आहेत. सोम साहेब वेगळे गेलेत वाजवायला, आणि काटोलीला पण आपला एक ग्रुप गेलाय ना, काटोलीला एक ग्रुप गेलाय, आणि इथे अंबरनाथला एक ग्रुप आहे. म्हणजे अंबरनाथला मोठा सेटअप आहे आपला. आपल्या हातगाड्या बघा, 10 मिनिटं झाले पोहोचलोय आणि येऊन डायरेक्ट मी गाडीवरती बसलो. तू पाणीपुरी खाल्ली का? का रे नको पाणीपुरी? पहिल्यांदा बोललाय भाऊ पाणीपुरी नको. नमस्कार भाऊंना, जय एकविराजी आगरी कोली, मी छोटा लोखंडे. माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज ब्लॉग बनवायचं असं कारण आहे का, तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल आज आपण कुठे चाललोय. आज आपण चाललोय अंबरनाथ मध्ये. भीमाशंकर मित्र मंडळ या बाप्पाचा आगमन सोहळा आहे कुंटवली गाव. तिथे आपल्याला जायचं आहे आणि फूल गाजवायचं आहे, फूल तोडून टाकायचं आहे आज. तर आज पिवळी जर्सी घातली. आज सगळ्यांनी बोलले ग्रुपमध्ये, बोलले का पिवळी जर्सी घालूया. मग आज पिवळी जर्सी घातली. तर आज फूल मजा येणार आहे, कारण की उद्यापासून आपले बाप्पा बसतील. मग उद्या पण आपल्याला कॉल आहे, उद्या 1 तासाचा काहीतरी कॉल आहे. मग आज पण कॉल आहे, म्हणजे कंटिन्यू कॉलच होता आपल्याला. तर आपण जाऊया आणि आपल्याला कसाडे येतोय, कसाडेला फोन केलता, तो पण निघला आहे घरातून. आपण स्टेशनला जाऊया, स्टेशनला तो येणार आहे. स्टेशनवरनं डायरेक्ट आपण एकत्र निघणार आहे. तर जाऊया. आणि तुम्ही मागचे ब्लॉग बघितले नसेल तर लवकर जाऊन बघा, ते पण खूप भारी झालेत आणि हा पण खूप भारी बनवायचा प्रयत्न करेल मी. तर जाऊया, जास्त काय बोलत नाही, तुम्हाला स्टेशनला गेल्यावरच भेटतो. चला बाय. फायनली पोचलो आपण स्टेशनला आणि कसाडे भाऊ जाम वेळ थांबला आहे आपल्यासाठी, कारण की आपल्या छोट्या ग्रुपची पोरं ना सोडायला गेलो मी. म्हणजे आपल्याला दोघं जण भेटलेले, त्यांना सोडायला गेलो. आणि एक असा एक झालाय, मला असं समजलंय का आपला ग्रुप पण गेली पण जाईल, लगेच निघून जाईल. बघा आपला एक ग्रुप काटायला गेलाय, माहित नाही तुला, माहित नाही भेटणार रे. चल 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 धाव ना, भेटेल ना. धाव. फायनली पोचलो आपण अंबरनाथ स्टेशनला आणि दोघंच आहेत आम्ही, बाकीचे सगळे पुढे आहेत. सौरभ भाऊ फक्त मागे राहिलाय, कारण की तो सोम सांच्यामध्ये गेलता वाजवायला. म्हणजे असे आपले तीन ग्रुप आहेत. सोम साहेब वेगळे गेलेत वाजवायला, आणि काटोलीला पण आपला एक ग्रुप गेलाय ना, काटोलीला एक ग्रुप गेलाय, आणि इथे अंबरनाथला एक ग्रुप आहे. म्हणजे अंबरनाथला मोठा सेटअप आहे आपला. तर आपण जाऊया लवकरच, आणि आपल्याला इथून रिक्षा आणि ऑटोने जायचं आपल्याला इथून. चल ना, चल ना, लवकर चल ना. चल आपल्याला टायमिंग लवकर दिल तर आपण चाललोय की तिला. हां हसतोय. आज फोन करून आम्हाला लवकर आहे म्हणून बोललेले, आणि आम्ही आहे त्याच टायमावरती चाललो. हसतोय. चला चला लवकर जाऊया, लोकेशनवरती गेल्यावरच तुम्हाला भेटतो. कसा काय आता आपण सेटअप लावायला घेतला असेल आपला राहुल भाऊ, काका आणि चित्या भाऊ पुढे गेला असेल, नाहीतर मयुरदा असेल. पुढे जाऊन हातगाडी सेटअप बिटअप लावायला लागतं त्यांना. चला जाऊया. बाप्पाची मूर्ती बघा, 1 नंबर आहे. फायनली पोहोचलो आपण आणि आपल्या हातगाड्या बघा, 10 मिनिटं झाले पोहोचलोय आणि येऊन डायरेक्ट मी गाडीवरती बसलो. तू पाणीपुरी खाल्ली का? का रे नको पाणीपुरी? पहिल्यांदा बोललाय भाऊ पाणीपुरी नको.
आणि आपल्या हातगाड्या बघा, अजून कोणच नाही. मला वाटलं मीच लेट पोहोचलोय. आम्ही दोघंच आलोय आणि आपला टेम्पो पोहोचलाय पहिले, बाकीचे कोणच नाही. बघा आपला लोगो लागलेला आहे सगळा. उचल लवकर. ए आज गाडीवर चढ आता.
बॅकअप पॅकअप जस्ट पॅकअप झालाय आणि मर्दा आणि टेम्पो आणलाय. मर्दा टेम्पो आणलाय ना, कारण की जाम लांब आहे. जेवढं आपल्याला शूट काढायला जमलाय तेवढा काढलाय. हो कसं वाटलं वरती जाऊन रोटो वाजून? भाई टेन्शन वाला काम वरती का? वन साइड. हे राहुल दा इकडे लागेल. व्हिडिओ आहेत का नाही तुझ्याकडे? आहे ना भाई. आपल्याकडे दोन वाटलंस तर मी देईल तुला व्हिडिओ तीन चार. आज माझ्याकडे खूप सारे व्हिडिओ खूप आहेत का? तुला पाहिजे इथे आता व्हिडिओ? माझं काहीच नाही संबंध भाऊ. काहीच संबंध नाही. पॅकअप 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 जस्ट पॅकअप झालाय. टॉर्च लावून बाबू आता लेट आला पण थेट वाजवलाय. वन साइड वाजवलाय बाबू आता. नाही जस्ट पॅकअप झालंय. पॅकअप करतो आणि भेटतो. वन साइड कॉन्सेप्ट प्लेअर अंडे आता साधं काम नाही. नॉन स्टॉप वाजवलाय. नॉन स्टॉप सगळ्यांनी नॉन स्टॉप वाजवलं कारण की व्हिडिओ काढायला पोरं नव्हती. थोडीशी बघायला पोरं आलती त्याकडनं थोडा थोडा काढून घेतले व्हिडिओ. दोन मिनटं काका फक्त दोन मिनटं. थेट घरीच आहे.